नमस्कार मित्रांनो, ज्या वेळेस आपण समाजात वावरत असतो त्यावेळेस आपल्याला वारस व वारसांविषयीचे जे हक्क असतात त्याविषयी आपण चर्चा करताना आपल्याला आढळून येत असतं. मित्रांनो, ज्या वेळेस आपल्या घरातील किंवा इतर घरातील जे शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असतात ज्यांच्या नावावर शेतजमीन असते ते मयत झाल्यानंतर मित्रांनो वारस नोंद ही घ्यावी लागते. वारस नोंद घेतल्यामुळे जे वारस असतात त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त होत असतात की ते वारस आहे म्हणून. मित्रांनो, येथे ज्या वेळेस आता ही जी वारस नोंद घेतली जाते ही गाव नमुना 6 क मध्ये घेतली जात असते. मित्रांनो, येथे ज्या वेळेस व्यक्ती मयत होत असतो त्यावेळेस 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांची जी वारस नोंद असते ती घ्यावी लागते. त्यासाठी वारस नोंदीसाठी आपल्याला तलाठीकडे अर्ज करून त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये अर्ज करून त्यांना मृत्यूचा दाखला, जी व्यक्ती मयत झाली त्यांचा मृत्यूचा दाखला त्यांना द्यावा लागतो. त्यानंतर मित्रांनो, तलाठी तशी नोंद घेतो व चौकशी करून गावातील जे पुढारी व्यक्ती असतील त्यांची चौकशी करून तसा तो निर्णय मंडळ अधिकारी व तहसीलदार यांना देत असतो. मग ते मंडळ अधिकारी व तहसीलदार हे ठरवत असतात की वारस नोंद ही कुणाच्या नावाने झाली पाहिजे. मित्रांनो, येथे हिंदू कायदा तर याच्याप्रमाणे ते वारस नोंद घेतली जाते आणि जर मुस्लिम कायदा असेल तर मुस्लिम कायद्याप्रमाणे ते वारस नोंद घेतली जात असते. येथे मित्रांनो, ज्या वेळेस इतर वारस असतात त्यांनी जे मयत व्यक्ती झाली आहेत त्यांचा 3 महिन्याच्या आतमधला मृत्यू दाखला तो घेऊन तसेच त्यांची जी जे प्रॉपर्टीमध्ये जेवढे पण हिस्सेदार असतील वारस असतील त्यांची लिस्ट बनवून त्यांनी तशी लिस्ट ही तलाठीकडे देणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्यानंतर गावातील आता ज्यावेळेस ते तसा अर्ज करतात किंवा वर्दी देत असतात त्यावेळेस त्यांना तलाठीकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं बोलवलं जातं. त्यानंतर तसेच गावातील सरपंच असतील किंवा पाटील असतील किंवा इतर व्यक्ती असतील त्यांची चौकशी करून किंवा त्यांच्याशी संवाद साधून हा वारस हक्क आहे तो ठरवला जातो. आता याच्यामध्ये मित्रांनो, वारस हक्क नोंद जी असतं त्या रजिस्टरमध्ये त्यांचा जो अर्जाची जी वर्दी किंवा अर्ज जो असतो त्याची नोंद घेतली जाते. त्यानंतर वारस हक्क रजिस्टरमध्ये त्यांची नोंद घेऊन सन त्यांना तसा अधिकार हा देण्याचं ठरलंच गेलेलं असतं. मित्रांनो, येथे अधिकार देण्याच्या अगोदर काही प्रक्रिया करावं लागतात जे अधिकारी आहेत त्यांना, जसं की सगळ्या वारसांना बोलवून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणे, त्यानंतर कोण वारस आहे त्यांच्याविषयी प्रॉपरली चर्चा करून, त्यानंतर जितके पण वारस असतील त्यांना सर्वांना नोटीस बजावून त्यानंतर 15 दिवसाच्या कालावधीनंतर कायदेशीर नावं हे वारसांच्या वारसांना दिले जात असतात. मित्रांनो, येथे काही ठराविक बाबी महत्त्वाच्या बाबी असतील किंवा नियम असतील. आता येथे मित्रांनो, जर मिळकत स्वकष्टाची असेल तर तो व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीचे मुले किंवा मुली तसेच विधवा पत्नी व त्या व्यक्तीची आई यांचा त्या वारसांमध्ये हक्क असतो. तसेच स्वकष्टाने मिळवलेल्या जमिनीत वडिलांचा हक्क नसतो. परंतु मित्रांनो, जर वडिलांच्या अगोदर जर मुलगा मयत झाला असेल तर तेथे त्या मुलाच्या मुली किंवा मुलांना एक वाटा दिला जातो संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, जर समजा व्यक्ती मयत झाला आणि तो व्यक्ती जिवंत असताना त्यांनी जर 2 किंवा 3 लग्न केले त्याची पत्नी जिवंत असताना, त्यावेळेस त्या 2 किंवा 3 पत्न्या ज्या आहेत त्यांना हिस्सा न मिळता त्यांच्या मुलं जे असतात किंवा मुली जे असतात त्यांना त्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.